हाय फ्रेंड्स, वेलकम बॅक. माय नेम इज चैतन्य पत्की आणि वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. आपण जसे मी इंग्लिश व्हिडिओच्या स्टार्टिंगला बोललो आहे की आपण 4 ते 5 दिवसांनी भेटत आहोत. मला थोडं बरं नव्हतं, बट नाव आय एम फिलिंग ऑल राईट. आपण या व्हिडिओमध्ये KKRचं अनालिसिस करूया. 2021 विवो IPL 14 सीझनसाठी त्यांचं. पहिले आपण बॅट्समनकडे बघूया, नंतर ऑलराऊंडर्स, विकेट किपर आणि बॉलर्स, आणि मग नंतर आपण लिस्टच्या शेवटी प्लेयर्स रिलीज आणि प्लेयर स्पॉटबद्दल डिस्कस करूया. तर बॅट्समनमध्ये रिंकू सिंग फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये चांगलं त्यांनी परफॉर्म केलं होतं. उत्तर प्रदेशचा बॅट्समन आहे तो, पण न्यूज अशी येते की त्यांनी इंजर्ड झाला आहे तो. आणि गुरकिरत सिंग मान, ज्याला रॉयल चॅलेंजर्स बँगलोरने रिलीज केलं आहे, त्यांनी रिप्लेसमेंट म्हणून KKRला साईन केलं आहे. राहुल त्रिपाठी, ॲज यू नो, चांगला बॅट्समन आहे, खूप महाराष्ट्रीयन आहे, सो दॅट इज अन ॲडेड इन्सेंटिव्ह फॉर हिम टू डू गुड. मिडल ऑर्डरमध्ये चांगली बॅटिंग केली लास्ट सीझनमध्ये, आणि थोड्याशा एंडमध्ये लीग मॅचेस 3-4 मध्ये त्यांनी ओपनिंग पण केली होती, तिथे पण तो सक्सेसफुल होता. चांगल्या याची अपेक्षा आहे त्याच्याकडनं सीझनची. शुभमन गिल मागच्या वर्षी त्याचं ॲव्हरेज खूप छान होतं, पण एक्सपर्ट्सनी त्याच्या स्ट्राईक रेटवर डिबेट केलं होतं. काही दिवसापूर्वी तो बोलला की स्ट्राईक रेट्स आर ओव्हर रेटेड इन T20 क्रिकेट, पण तो असं पण बोलला की तो त्याच्या पॉवर हिटिंगवर विद इन द फर्स्ट 6 ओव्हर, दॅट इज पॉवर प्ले, तो खूप क्रुशल असतो एक टेम्पो सेट करायला टीमचा, त्याच्यावर तो काम करतो आहे. सो त्याच्यावर चांगली नजर आहे. नितीश राणाचं एकदम ब्लो हॉट ब्लो कोल्ड असतं, 0-71, 0-75, 80-80 असे त्याचे स्कोर असतात. तर यावर्षी तो कोविडनी पण रिकवर झाला आहे, तर यावर्षी त्याच्याकडनं जास्त कन्सिस्टन्सीची अपेक्षा आहे मला, कारण तो एस्थेटिक आहे, त्याचा टायमिंग चांगला असतो, ऑलराऊंड द विकेट तो खेळतो, आणि टॉप ऑर्डरसाठी KKRसाठी तो एक महत्त्वाचा खेळाडू आहे. नंतर करुण नायर, शेल्डन जॅक्सन, हे दोघं रणजी स्टॉलवर्ट्स आपल्याला म्हणता येतील. शेल्डन जॅक्सन इज आय थिंक 34 इयर्स ओल्ड, येस इज 34 इयर्स ओल्ड, आणि त्यांनी त्याला बॅकअप ओपनर किंवा बॅट्समन म्हणून घेतलं आहे, आणि त्यांचा कॅप्टन आहे वर्ल्ड कप विनिंग कॅप्टन ॲज वी ऑल नो ओइन मॉर्गन, जो जरा चांगल्या फॉर्ममध्ये नाही आहे, बट आय एक्सपेक्ट हिम टू हिट इज स्ट्राइड्स वन्स द IPL बिगिन्स. ऑलराऊंडर्समध्ये शाकिब अल हसन, 3.2 करोर, आपण जे नंतर डिस्कस करूया की 3.2 करोर खूप KKRसाठी चीप बाय म्हणता येईल, अफोर्डेबल बाय म्हणता येईल, आणि खूप युटिलिटी क्रिकेटर येतो. वी आयर, जो फर्स्ट क्लास सीझन त्याचा ब्रेकआउट होता. बेन कटिंग, क्वीन्सलँडचा ऑलराऊंडर आपल्याला माहिती आहे, खूप वर्षापासून IPL आणि पुष्कळ T20 लीग्स अराउंड द वर्ल्ड तो खेळतो आहे. सुनील नरेनच्या इफेक्टिव्हनेसबद्दल पण खूप चर्चा होते, जर त्यांनी ओपनिंगमध्ये चांगली प्रदर्शन त्यांनी नाही केलं आणि त्याची बॉलिंग पण एफिकसी किंवा एफिशियन्सी जराशी कमी होते जेव्हापासून त्याच्या ॲक्शन त्यांनी रिमॉडल केली आहे. IPL कमिटीने त्याच्या ॲक्शनवर थोडंसं प्रश्नचिन्ह उपस्थित केला होता. नंतर त्यांनी रेमेडियल वर्क केलं आहे, पण त्याचा इफेक्ट त्याच्या बॉलिंगमध्ये दिसतोय. तो इकॉनॉमिकल पहिल्यासारखाच असतो, पण पहिल्यासारखी विकेट टेकिंग ॲबिलिटी त्याची सध्या दिसत नाही. नंतर पवन नेगी, लेफ्ट आर्मर, तुम्हाला माहिती आहे, जो RCB पुष्कळ 2-3 सीझन्स खेळला होता आणि चांगला डोमेस्टिक प्रूवन परफॉर्मर आहे. आणि शेवटी रसल मसल, आंड्रे रसल, मी इंग्लिश व्हिडिओमध्ये पण म्हटलं होतं, तो सगळ्यात महत्त्वाचा दुवा राहील KKRसाठी चांगलं करायला. त्याच्या फॉर्मवर KKRची नाही या पार लागते की नाही हे आपल्याला कळून जाईल. विकेटकीपरसाठी दिनेश कार्तिक तर आहेच, आणि टीम सायफर्ट जो न्यूझीलंडचा ओपनर आहे T20 फॉर्मॅटमध्ये, आता ते त्याला कुठे स्लॉट करतील किंवा त्याला किती चान्सेस मिळतात हे आपल्याला बघण्याजोगी गोष्ट आहे, कारण दिनेश कार्तिक फर्स्ट चॉईस विकेटकीपर असणार आहे. ऑफकोर्स बॉलर्समध्ये वरुण चक्रवर्तीचा लास्ट सीझन ब्रेकआउट सीझन असा होता, पण तो इंडियासाठी सिलेक्ट झाला आणि दोनदा इंजर्ड झाला, सो आय गेस ही इज लुकिंग टू प्रूव्ह हिमसेल्फ राईट नाव, तो परत त्याला स्वतःला प्रूव्ह करेल. संदीप परियर, केरळचा फास्ट बॉलर येतो, लेफ्ट आर्मर आहे, चांगला सीम आहे, चांगला अँगल देतो. अजून शिवम मामी, सो सॉरी जस्ट अ मिनिट बिकॉज मला बरं नाही, आय नो आय शुडंट डू दॅट, बट मला आय एम गेटिंग लिटिल बिट एम्बॅरेस, बट इट इज वॉट इट इज. एनिवेज, प्रसिद्ध कृष्णा की ज्याची चांगली सिरीज झाली, ODI सिरीज, ज्यांनी त्याला प्रूव्ह केलं आहे. पहिले तुम्हाला वाटत होतं थोडे त्याने मार खाल्ला स्टार्टिंगला, पण नंतर मस्त कमबॅक केला, विकेट्स घेतल्या आणि त्याचं रेप्युटेशन पण त्यांनी टार्निश होण्यापासून वाचवलं असंच म्हणता येईल मला.
नंतर कुलदीप यादव आहे, तो त्याचा फॉर्म रिगेन करायचा प्रयत्न करेल. मागच्या वर्षी पुष्कळ त्याला 5-6 मॅचेस नंतर बसवण्यात आलं होतं, तर आय गेस ही इज ऑल्सो लुकिंग टू प्रूव्ह हिमसेल्फ. कमलेश नागरकोटी जो 2018 मध्ये त्यांनी त्याला साईन केलं, पण 2018-2019 ची सीझन इंजरीमुळे मिस केले, आणि लास्ट सीझनमध्ये त्यांनी डेब्यू केलं, खूप छान प्रदर्शन केलं. तो डेथ ओव्हर्समध्ये चांगली बॉलिंग करू शकतो, अजून त्याचे कटर चांगले आहे, त्याची व्हेरिएशन चांगलं आहे, शॉर्ट बॉल चांगला टाकतो, स्लोअर बाउन्सर ही त्याची स्पेशालिटी आहे, आणि भलेही तो जास्त कधी कधी एक्सपेन्सिव्ह असतो, पण त्याच्याकडे विकेट टेकिंग नाही आहे, सो दॅट मेक्स हिम अन ॲसेट टू द टीम. पॅट कमिन्स ऑस्ट्रेलियन व्हाईस कॅप्टन, त्यांनी बॅटनी पण खूप छान प्रदर्शन केलं होतं. 50s होते एक, 40s केले होते, 30s केले होते, आणि विकेट्स पण त्यांनी स्टार्टिंगला तर त्याला मिळालं नाही रिदम आणि फॉर्मसाठी तो सर्च करत होता, पण नंतर त्यांनी चांगला मेकअप केला आणि छान परफॉर्मन्स केला. एच सिंग जो प्रूवन परफॉर्मर आहे रणजी क्रिकेटमध्ये, लॉकी फर्गसन तुम्हाला माहिती आहे 150 क्लिक्सपेक्षा जास्त टाकू शकतो, यॉर्कर टाकू शकतो, अजून बाउन्सर टाकू शकतो, बॅक ऑफ लेंथ ही त्याची स्पेशालिटी आहे, आणि तो पेसनी बॅट्समनला हरी करतो, जेणेकरून बॅट्समनला स्कोरिंग पण डिफिकल्ट जाते आणि विकेट टेकिंग चान्सेस पण लॉकी फर्गसन वाढून जातात. नंतर आहे वैभव अरोरा, हिमाचल प्रदेशचा बॉलर आहे तो. ब्रेकआउट विजय हजारे ट्रॉफी सीझन आणि सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी सीझन होता, म्हणून केकेआरनी परचेस केला आहे त्याला. आता आपण बघूया प्लेयर्स रिलीज. टॉम बँटन, त्याला जास्त प्लेइंग टाइम नव्हता मिळाला, आणि जेवढा त्यांनी प्लेइंग टाइम मिळाला होता तर त्यांनी इम्प्रेस नाही केलं, बट आय एम शुअर ही विल बाउन्स बॅक इन सम सीझन्स, बिकॉज तो खूप खूप एक क्वालिटी प्लेअर आहे. ख्रिस ग्रीन ऑफ स्पिनर, जो बॉलिंगची सुरुवात करतो आणि लोअर डाऊन द ऑर्डर बॅट्समन आहे, त्याला पण KKR ने रिलीज केलं आहे. सिद्धेश लाडला रिलीज केलं आहे, मुंबईचा व्हाईस कॅप्टन. रणजी ट्रॉफीमध्ये निखिल नाईक जो महाराष्ट्रीयन बॅट्समन आहे, त्याला पण कमी चान्सेस मिळाले होते, पण त्यांनी आय गेस फेअरली चांगलं केलं होतं, बट आय थिंक तो टीमच्या रिक्वायरमेंटसाठी सरप्लस होता, म्हणून त्यांनी त्याला ऑफलोड केलं, आणि एम सिद्धार्थला पण प्लेयर्स ला त्यांनी रिलीज केलं आहे. आता प्लेयर्स स्पॉट, शाकिब अल हसन ₹3.2 करोड, मस्त बाय केला आहे, एकदम स्ट्रॅटेजिक बाय केला आहे. शाकिब अल हसनची व्हॅल्यू आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, तर तो 3-डायमेन्शनल क्रिकेटर आहे आणि मस्त युटिलिटी प्रोव्हाइड करतो टीमला. हरभजन सिंग 2 करोडसाठी, हरभजन सिंगनी म्हटलं होतं की आय विल गिव्ह माय 100%. सो हे दोघं टँडममध्ये बॉलिंग करतील, त्यावेळेला कसं एकदम स्ट्रँगल होल्ड होऊ शकेल जे त्यांच्या दिवशी. बेन कटिंग ₹75 लाख, करुण नायर ₹50 लाख, पवन नेगी ₹50 लाख, हे चांगले युटिलिटी बाईज आहे, पण मला असं वाटत नाही की या तिघांना जास्त गेम टाइम मिळू शकेल. वी आयर परत ऑलराऊंडर ₹20 लाख, शेल्डन जॅक्सन ₹20 लाख, आणि वैभव अरोरा जसं मी सांगितलं तुम्हाला, तो पेस बॉलर आहे, त्याला ₹20 लाख. सो ऑल इन ऑल आय गेस जर KKRला क्वालिफाय करायचं आहे तर अँड्रे रसलला फाईट करावंच लागेल, चांगले रन्स बनवावेच लागतील. मागच्या सीझनला तो बोलला होता की मॅनेजमेंटनी 2019 सीझनमध्ये त्याला अजून हायर अप दी ऑर्डर प्रमोशन नाही दिलं, म्हणून तो थोडा नाराज होता, पण मागच्या वर्षी पण त्याच्या बॅटिंगमध्ये काही एवढा चेंज बघायला मिळाला आणि त्याचा फॉर्म पण चांगला नव्हता, जेणेकरून KKRला सफर करावं लागलं, आणि रनरेटच्या बेसिसवर सनरायझर्स हैदराबाद 4th पोझिशनवर क्वालिफाय झाले. सो आय गेस जसा अँड्रे रसल मसलचा फॉर्म असेल तसं KKRचे फॉर्च्युन्स असतील, बट आय गेस दिस टाइम दे विल क्वालिफाय अँड मेक अप फॉर द डिसअपॉइंटमेंट. 2021 मध्ये त्यांना टायटल मिळतं का, हु नोज, कारण ॲज वी ऑल नो 2012 आणि 2014 मध्ये KKRनी दोनदा IPL ट्रॉफी जिंकली गौतम गंभीरच्या लिडरशिपमध्ये. मी त्यांना एक्सपेक्ट करतो की ते अँड्रे रसलने जर फायर केलं तर ते 100% प्ले ऑफ्समध्ये येऊ शकतात, अँड दॅट कॅन बी अन इंटरेस्टिंग प्रपोजिशन फॉर ऑल द टीम्स. सो कोरबो लोडबो जितबो, माय बेस्ट विशेस आर विथ ऑल द KKR फॅन्स. प्लीज गाईज लाईक शेअर अँड सबस्क्राईब माय यूट्यूब चॅनल, असं मी तुम्हाला बोलतो आहे, कारण मी नवा आहे यूट्यूबवर. काही चुका होत असतील, काही चेंजेस असतील तर मला नक्की कळवा, आणि तुमचा फीडबॅक प्लीज कॉमेंट सेक्शनमध्ये टाका, आणि माझा चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. सो आता नेक्स्ट ॲनालिसिस आपण RCBचं करूया, आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया. थँक्यू.